नेहरू नगर पोलीस वसाहतीत मध्यरात्री नागाने दंश केल्याने पोलीस शिपाईचा मृत्यू. पुणे येथील पोलीस मुख्य कार्यालय शिवाजीनगर येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असणारे सुनील तुकाराम भगत यांचा मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी नेहरू नगर पोलीस वसाहतीत इमारत क्रमांक 110 मधील तळमजल्यावरील घरात झोपत असताना मध्यरात्री 3:15 सुमारास नागाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडलेली आहे. या घटनेची नेहरू नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी पाटील करीत आहेत. सुनील तुकाराम भगत रविवारी नेहमीप्रमाणे आपल्या परिवारासोबत रात्रीच्या वेळेनुसार जेवण झाल्यानंतर मध्यरात्री सोमवारच्या 3:15 दरम्यान पोलीस शिपाई सुनील तुकाराम भगत यांच्या पायाला असह्य वेदना होत होत्या. उपाय अचानक वजनदार झाल्याने सुनील भगत उठून बसले. सुनील भगत उठून बसले व त्यांच्या आवाजाची चाहूल त्यांच्या पत्नीला लागल्याने त्या सुद्धा उठल्या आणि तात्काळ घरातील प्रथमता लाईट लावली. आपली पतीची अवस्था बघितल्यानंतर पतीला पिण्यासाठी पाणी आणायला स्वयंपाकघरात गेले असता स्वयंपाकघरात नागाने आपला फणा काढून बसलेला आढळला. स्वयंपाकघरात नाग पाहून घाबरून आपल्या पतीला सांगण्यासाठी बाहेर आल्या. त्यावेळेस त्यांचे पती बेशुद्ध अवस्थेत होते. काही सूचना झाल्याने आरडाओरड करून रडू लागले. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या घरातील राहणारे लोक जागे झाले. त्यांनी त्याबाबत जवळ असणारे नेहरू नगर पोलीस ठाण्यात सूचना दिली व सर्व मित्राला बोलून नागाला पकडण्यात आले. तसेच पोलीस ठाण्यात रात्र पडलेला असणारे पोलीस उपनिरीक्षक डी पाटील घटनास्थळी तात्काळ उपस्थित राहून पोलीस शिपाई सुनील भगत यांना तात्काळ सहाय्य रुग्णालयात दाखल केले. परंतु दाखल रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न उद्भवत आहे की मुंबई सारख्या वर्दळ वसाहतीत सुद्धा सर्पनाग आज सुद्धा. त्याचे मूळ कारण म्हणजे इमारतीच्या आजूबाजूला उंदिरांच्या बिळांचा उद्रेकात नाग सापांचा वास्तव्य होणारच. एपीजे न्यूज करिता सय्यद एके.